सांगली जिल्हा बँकेला 157 कोटींचा चुना लावल्याप्रकरणी बँकेच्या 33 माजी संचालकांसह एकूण 89 आरोपपत्र निश्चित करण्यात आली आहेत आणि या प्रकरणात माजी मंत्री मदन पाटील यांच्यासह विद्यमान आमदार विलासराव जगताप, आमदार अनिल बाबर यांच्या आरोपींच्या यादीत समावेश आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष विलासराव शिंदे आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मोहनराव कदम यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.